मला सांग माझ्याबद्दल कोणी सांगितलं तुला? ऐकू नाही मामा याच्या त्याच्याकडनं. काय ऐकून आहेस? हे मामा तुम्हाला समज मागतं पुढचं समजतंय म्हणून मी तुमचा तळ हुडकत हुडकत इथं आलो. म्हणजे तुझा पुरा भरोसा आहे ना वया मामावर? होय मामा. मग मी जे काय सांगितलंय ना व ते ऐक. मामा मी नुसता थांबायचो नाही, काहीतरी काम करतो. ठीक आहे, तुला जशी जमल तशी सेवा कर. हा तुझ्या पोराचं बघतो मी काय आहे ते. होय मामा, लागलीच लागतो कामाला. चंदू या इकडं, सांगतो तो मशनी काय करत आहे ते. मामा हा अवते लग्नाचं अवतान बी आहे ना वय. पंचमीला लगीन आहे ना व, बघू मग. रत्नी तुझा बा आणि काका कुठं राहिलेत ग? येतच होते इकडं. काय बया समजत कसं इसरत्यात हे? आता मामांनी जित्रबासनी मेंढरासनी भंडारा लावायला सांगितलं हाय, तवा काहीतरी कारण असेल ना. पर हे गेलं त्यांच्या ध्यानात ना. अगं आता समधी लग्नाची तयारी सुरू आहे, विसरली असतील कामाच्या रगड्यात. अगं किती उशीर, काम सुरू आहेत. समधी काम सोडा, पहिले मामांनी सांगितलं तसं समध्यासनी भंडारा लावून घ्या. होय होय हे घ्या. मामा एक बोलायचं होत, लग्नाचं आवतान आहे ना व? नाही म्हणजे काय पाहिजे असेल तर बाजारात न घेऊन यायचं का? नाही तर तिथं गेल्यावर परत आमची धावपळ व्हायची. होय मामा, नवरा नवऱ्याला काय द्यायचं असेल तर? मी सांगतो काय करायचं ते. मामा तुमच्या बोलण्यावर ना असं वाटतंय की तुम्ही लग्नाला जायचं काय मनावर नाही घेतलं अजून. मी ठरवतोय काय करायचं ते. असं का मामा? आता त्यांनी समजा एवढं आवतान दिलंय, ती लोक वाट बघत बसायची. हे बघा, लगीन पार पाडायची जबाबदारी माझी आहे. मग मी तिथं गेलो काय ना नाही गेलो काय, लगीन पार पाडणं एवढं सोपं नाही. म्हणजे मामा? अरे मला मोठं संकट दिसत आहे रे.
दत्तगुरु माझे आई चरण सुख सदा दे, भक्ति प्रेमा वीणे काही न मागे तूज, न मागे तूज। दत्तगुरु माझे आई चरण सुख सदा दे, भक्ति प्रेमा वीणे काही न मागे तूज, न मागे तूज। दत्तो हे बघ, मी जे काय सांगतोय ते ध्यान देऊन ऐक। सांगा की मामा। तू उद्या चला त्या रामान लक्ष्मणाच्या घरला जा। कशाला मामा? बरं, पंचमी आहे ना, लगीन घाई सुरू आहे घरात, लई खडखड चालली यार घरात। अहो तू तिथं जा आणि त्यासनी सांग, त्यासनी म्हणावं मामानी सांगितलं की कुलदेवी ही घरातली म्हातारी आहे असती, तिला ब्याव तन द्या, तिची साडी चुळीनं वट्टी भरा, तिला पिवळे अक्षद द्या आणि लग्नाला यायला सांगा। म्हणजे घरातली ही समधी खडखड आहे ती कमी होईल। असं आहे ती म्हातारी आहे, रोसून बसली यार, का तर तिला आवतान दिलं नाही लग्नाचं? मला आवतान दिलं पर तिला दिलं नाही। असं बी मी तिला सांगितलं या का तुला तुझा समदा मानपान मिळणार हाय। हे बघ, त्यासनी म्हणावं घरा शेजारी आजूबाजूला भंडारा टाका, घर गोठा अंगण मंडप समधीकडं भंडारा टाकायला सांग। म्हणजे समधी कार्य चांगली पार पडत्या। ठीक आहे मामा, दिस उजाडला की जातो बघा। हा हे बघ, पंचमी आहे परवा, म्हणजे लगीन आहे परवा, तेव्हा उद्या चला जायचं। मंडप बांधून झालाय, लवकर पूजा करून घ्या, बाकीची भी लई काम पडलं। होय,
दत्त गुरु माझे आई चरण सुख सदा दे, भक्ति प्रेमा वीणे काही न मागे तूज, न मागे तूज। अव अव मामाच्या तळावरून सेवकरी आल्यात। काय सांगतोस होय? अगे मामाच्या तळावरून सेवकरी आल्यात, पाणी घेऊन लवकर या 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 या। राम 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 राम। बसा। नाही बसत नाही। अव बसा ना। अव मामांचं करता ते ठीक आहे, माझं काय तवा? अव काय होत नाही, बसा 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 बर ठीक आहे। तुम्ही एकटेच आलो? मामा कुठे आहेत? मामा तळावरच आहेत बघा। मामा लग्नाच्या दिवशीच येणार आहेत का इकडं? तसं काय सांगितलं नाही बघा। हित घरामध्ये नुसती खडखड चालू आहे आमची, भांडण तंटे बी होत्यात, काय ना काही अडचणी येतात। होय की एक काम धड होईना झालंय, कोण कोणाचं ऐकणं झालंय बघा। कशामुळे होतय काय समजना, त्यासाठीच मला मामाने सांगावं देऊन धाडलं असेल बघा। कसला सांगावा दादा? अहो मामा म्हणाल की घरात लगीन आहे, तेव्हा त्यास ते सांग कुलदेवीची ओटी भरा म्हणाव। अहो आम्ही समधी पाया बी पडून आलो कुलदेवीच्या। तसं नाही, मामा म्हणलं का त्या जुन्या रीतीबाती आहेत, तेव्हा पिवळा अक्षदा देवीला द्यायला सांगितलं आहे। आन लुगडं चुळी देऊन तिची ओटी भरायला सांगितली आहे। अगं बया, बरं झालं तुम्ही सांगितलं, आम्ही तर नुसतं पाया पडून आलो। अन मामा असं बी म्हणलं आहे का कुलदेवी माझी म्हातारी आई आहे, तिला नवीन लुगडं चुळी दिलं तर ती नेसून लागणार तरी येईन नव। अन मामाने असं बी सांगितलं आहे का तुम्हाला दिलेला भंडारा घराच्या चारी कोपऱ्याला टाकायला सांगितलं आहे। घर अंगण गोठा मंडप म्हणजे कसं आहे लगीन चांगलं पार पडल। होय दादा, तुम्ही सांगितलं तसंच करू आम्ही समजत। बर तुमची चित्राबा कुठं आहेत? आहेत की गोठ्यात? का काय झालं? मामाने त्यांची काळजी घ्यायला सांगितली आहे। दादा ते आम्ही घेतोच की। बर ठीक आहे मग येतो म्या। हवा आला आहेत तर दोन घास खाऊन जावा की। नाही नाही, तळावर वाट बघत बसले असत्याल, तिकडे बी काम भरपूर आहेत, तेव्हा येतो म्या। राम 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 राम। दादा मामासनी सांगा लग्नाला लवकर या म्हणावं।
वही वही ये तो मैं हव आपल्याला परत जायला पाहिजे कुलदेवीची वटी भरायला. अगं एकदा पाया पडून आलोय ना व मग इथली काम करा बघू नंतर चला. ऐका घरात होय होय या की राम 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 या बसा की नाही नाही बसत नाही म्या म्या सांगाव द्यायला आलोय नवऱ्या मुलाकडनं. आम्ही ओळखतो तुम्हासनी नवऱ्या मुलाच्या घरचा सांगाव आहे. मानपानासाठी 5 वरबाप आणि 5 वरमाया वाढत्याल. तवा जे काही मानपानाचं साहित्य आहे कपडे लत्ते आहेत ते त्यांनी घ्यायला सांगितले आहेत. आओ पण आधी असं काय ठरलं नव्हतं आमचं. आओ जाऊन गेलं असत्याला सांगायचं. भाऊबंद जास्त आहेत नव्हं आमचं. दुसरं काय नाही पण मानपान तर समद्यासनी करायलाच लागतो ना. वय असं येळेवर सांगितल्यावर कसं व्हायचं बरं. अव अजून लग्न कुठं लागलंय. बरं येतो म्या अजून दुसऱ्या पाहुण्याकडे बी जायचं आहे मला. कसं आहे लग्नाचं समद्यासनी सांगावं लागतं या नाहीतर पाहुणी रावळी रुसून बसतात. येतो म्या. काय हो आता काय करायचं. मला बिकळण असं झालंय. त्यांचा जो मानपान हाय त्याची आधीच बोलणी झाली होती ना. व वय मग हे काय मधीच त्यांनी समजत नाही वय कधी काय सांगायचं ते. मला वाटलंच होतं काहीतरी अडचण येणार म्हणून. काय वाटलं होतं तुला उग आपलं नाही ती बोलतीस. काय चुकीचं बोलले का म्या. हा कुठं आणायचं एवढं समज फुकट येतंय वय. पर द्यायला तर लागल ना. हाय का पैका इतका जवळ काही एकटी करायची घरातली. ते काय नाही हाय त्यात जमत असेल तर ठीक नाही तर नाही म्हणून सांगा त्यासनी. तुझ्या जिभेला काय हाड. काय बोलते तुझं तुला तरी कळतंय का. इथं समजी तयारी होत आली आणि त्यांना काय आता नाही म्हणून सांगायचं होय. आपण करा तुम्हासनी वाटतंय तसं. आहे हे बघा आपण समद्यासनी लग्नाचं आवतन दिलंय तेव्हा काही बी झालं तेव्हा ते म्हणतील तसं व्हायलाच पाहिजे. लगीन मोडलं तर नाक राहणार नाही गावात जायला.
माणसाचं मूळ कुलदेवापाशी येऊनच थांबत. घरातली जुनी जाणती म्हाताऱ्यानं म्हातारा माणूस असतोय ना, तस असतं या ते. आता जुन्या जाणत्या माणसाने लिहून ठेवलं या ते काय खोटं आहे का?